दिवाळी सणाच्या निमित्ताने पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पान सौदे बाजारात मोठी आवक झाल्याने बाजार फुलला आहे. आजच्या बाजारात शेतकऱ्यांनी पानाचे डाग विविध रंगेबिरंगी कागदांनी सजवून व नटून आणले होते. मागील अनेक वर्षापासून जुनवण पान डाग सजवण्याची परंपरा यावर्षीही येथील व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी जोपासली आहे. आज राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी पानाचे डाग विक्रीसाठी आणले होते. चांगल्या प्रतीच्या एका डागाला 3,300 रुपयांचा भाव मिळाला. आजच्या बाजारात मोठे 6 डाग तर लहान 50 डबे पानांची आवक झाली होती. सर्वाधिक बोलीने पान खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना रोख बक्षिसेही देण्यात आली. सुरुवातीला पानाच्या डागाची पूजा केली, त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून सौद्यांना सुरुवात झाली. सौदे बाजारात शेतकऱ्यांच्या पानांना चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आज मंगळवार दिवाळीनिमित्त पानाचे वेगवेगळ्या पद्धतीचे डाग सजवून शेतकऱ्यांनी आणले होते. फार सुंदर शेतकऱ्याने डाग सजवून आणले होते. ही जुनी परंपरा आहे, ही कमी होत होती. त्याला शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी आडत्यांनी ही परंपरा जिवंत ठेवली. आज ते पानाचे डाग ला सजवून आणल्यामुळं आम्ही बी मी आडतीने प्रत्येक डागाला 500 रुपये घेणाऱ्याला बक्षीस ठेवलं होतं. ह्याचा फायदा शेतकऱ्याला बी व्यापाऱ्याला बी झाला आणि ही जुनी परंपरा बी चालू राहिली. हो, हे आमची पिढ्यानपिढी चालू आहे प्रत्येक दिवाळीला. आणि आज आम्हाला या पंढरपूरच्या मार्केटला दर 1 नंबर आला आणि आमच्या मोदीजी दलालांनी आम्हाला चांगलं सहकार्य करून आमची पानं चांगल्या पद्धतीनं विक्री करून आम्हाला. राज्यातील सर्व बहुजनांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बहुजन सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मारुतीराव केसकर व शालिवाहन कोळेकर.